उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू होते, थेट जाऊया. माता भगिनींना आवाहन करतोय, विनंती करतोय, प्रत्येकाच्या मनामध्ये ही एक खंत आहे की आपण नेमकं कसं जगतो आहोत. मुलं बाळं शाळेमध्ये जात आहेत, त्या शाळेमध्ये सुद्धा मुली जर का सुरक्षित नसतील तर मग मुलगी शिकली प्रगती झाली या वाक्याला अर्थ तरी काय राहणार. आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने व्यक्त होण्याची गरज आहे, केवळ राजकारण म्हणून नव्हे तर माझ्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे ही भावना आणि ही भूमिका सर्वच राजकीय पक्षांची असलीच पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं राजकारण येतं. जर का एकूण आपण पाहिलं तर कालचीच केवळ एक घटना नाही आहे, तर गेल्या काही दिवसातल्या वृत्तपत्रातल्या बातम्याच मी कापून आणलेल्या आहेत. ही 21 ऑगस्टची आहे. गेल्या 5 वर्षात 20,000 बालिकांवरती अत्याचार ही बातमी आलेली आहे. त्याच्यानंतर काल सकाळमध्ये आहे असंवेदनशीलतेचा सर्वत्र निषेध, म्हणजे सगळ्यांनी निषेध केलेला आहे, सगळ्यांच्या मनामध्ये ही खदखद आहे. त्याच्यानंतर ही एक घटना आहे, चांदिवलीमध्ये एका चिमुरडीवरती अत्याचार झाला होता, मंत्री लोढा यांनी कुटुंबाची भेट घेतली. त्याच्यानंतर परत सकाळमधलीच बातमी आहे, मुंबईत बाल लैंगिक अत्याचारात वाढ. आता सुरू येताना मी ऑनलाईन पाहिलं की ठाण्यामध्ये एक अशीच घटना घडलेली आहे. हे नुसतं पाहत पाहत कुठपर्यंत जायचं आपण. गेल्या आठवड्यामध्ये बंगालमध्ये जी एक असंच कृत्य घडलं त्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये एक आगडोंब उसळला. त्याच्याही पूर्वी आपल्याला आठवत असेल की निर्भया जी घटना घडली होती, दुर्घटना म्हणजे दुष्कृत्य झालं होतं, त्याहीबद्दल संपूर्ण देश खडबडून जागा होऊन त्याच्या विरोधात उभा राहिला होता. तशीच ही एक घटना आहे. अनेक घटना जेव्हा एकत्र होतात आणि सहनशीलतेचा जेव्हा अंत होतो तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो. मला वाटतं तो क्षण जवळ येत चाललेला आहे. या बंदमध्ये कोणताही राजकीय अभिनिवेश नाही आहे. ज्याप्रमाणे आपण करोना व्हायरसशी लढलो तसाच हा एक विकृतीचा व्हायरस आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक वातावरण निर्माण झालं पाहिजे की कोणीही असं दुष्कृत्य करायला धजावलं नाही पाहिजे. जर कोणी करेल तर त्याला ताबडतोब शिक्षा होते आणि अत्यंत कठोर शिक्षा होते. ही भीती ह्या विकृतांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून हा बंद करतोय. कोणतेही राजकारण याच्यामध्ये नाही आहे. सुरक्षित बहीण ही एक प्राथमिकता असली पाहिजे. जर बहीण सुरक्षित असेल तर मग लाडकी बहीण वगैरे योजना आणता येतात. आणि म्हणून मला असं वाटतं 24 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी विनंती करतोय की आपण सगळेजण जातपात धर्म पक्ष वगैरे भेद बाजूला ठेवून, कारण मुलगी ही मुलगी असते. अनेक मुली आपण शाळेमध्ये जाताना येताना पाहतो. आपल्या राज्यामध्ये मुलींना शिक्षणाची मोफत सोय सुद्धा केलेली आहे, तशा सुविधा दिलेल्या आहेत. ही एक चांगला हा एक जरी प्रकार असला तरी जर मुलगी शाळेमध्ये सुरक्षित नसेल तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय. आणि काही वर्षांपूर्वी ती एक कविता आज सुद्धा ती फिरते, उठो द्रौपदी शस्त्र उठालो, तिची मोठी कविता आहे ती. मी अख्खी कविता किती वाचत नाही पण उठो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंदा आएंगे, म्हणजे आता कोणी तुझं रक्षणासाठी येणार नाही असं त्या कवी ते पुष्य मित्र उपाध्याय म्हणून त्यांनी सुचवलेले पूर्ण कविता ही आजच्या परिस्थितीवरती एक चपकल बसणारी आहे. पण हे उठो द्रौपदी शस्त्र उठालो हे आपण कोणाला सांगतोय. जी मुलगी बिचारी कडेवरची पोर आहे तिलाच अजून उचलून आपल्याला घ्यावं लागते. ती मुलगी तिला शस्त्र म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही आहे. तिला कविता ती वाचणार कधी, ती शिकणार कधी, ती शिकण्यासाठी म्हणून आपण तिला शाळेत पाठवतोय. म्हणजे कडेवरचे मुलं ज्यांच्यावरती अत्याचार होत आहेत एकतर घाबरून गप्प बसतात किंवा त्यांच्यावरती झालेला अत्याचार जेव्हा कळतो त्यावेळेला जर प्रशासन पोलीस हे ढिम्मपणे वागणार असतील तर मग जनतेने करायचं तरी काय. हे परवापासून जे काही घडतंय हा जनतेचा उद्रेक आहे, जनतेचा उद्वेग आहे. आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हा 24 ऑगस्टचा बंद आपण करतो. हा बंद परत एकदा सांगतो कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा माझ्या बहिणीचा माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे. केवळ राजकीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये यावं असं नाही आहे तर स्वतःहून, म्हणून मी करोनाचा उल्लेख केला की स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे तर आपण सगळे एक होऊन या विकृतांना सुद्धा एक
मनामध्ये दहशत आपण बसू शकतो आणि त्यासाठीच ह्या उद्वेगाला आणि उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी हा परवाचा बनत आहे. असं कोण म्हणते? मला वाटतं त्यांच्या मुळामध्ये त्यांनी सांगितलं त्याच्यामध्येच त्याचं उत्तर आहे. ही काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी ही काही राबवलेली योजना नव्हती. मुळात त्यांचंच घर आहे ते ठाणे जिल्हा आणि त्याच्याच बाजूला हे बदलापूर आलं त्याच जिल्ह्यामध्ये येते. तर त्यांना हे जे काही घडले ही घटना ही मान्य आहे का? हे दुष्कृत्य ते अमान्य करतायत का? किंवा असं झालं तरी चालेल पण लाडकी बहीण काल मुख्यमंत्री कुठे होते? म्हणजे एका ठिकाणी ह्या घटनेचा निषेध सर्वत्र होत असताना राज्यभर निषेध झाला त्यावेळेला मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये लाडक्या बहिणीसाठी तिकडे हात पसरून बसले होते सगळ्या राख्या बांधत. अरे तुम्ही तुमच्या हाताला बांधलेल्या राखीच्या बंधनाला तरी जागा. किती निर्लज्ज व्हायचं, किती निर्लज्ज व्हायचं. ही परत एकदा सांगतो मुख्यमंत्र्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे कारण मुळामध्ये ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या अखलीचं दिवाळखोरपणाबद्दल मी काही बोलणार नाही आहे. परंतु ज्याप्रमाणे त्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, आता तर मी स्पष्टच बोलतो, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून, म्हणजे जनतेचाच पैसा जनतेवरती खिरापत वाटल्यासारखा वाटण्यासाठी म्हणून जी योजना आणले तशी ही योजना नव्हती. हे दुष्कृत्य आहे, ही विकृती आहे. आणि त्याच्यात राजकारण आणणं हे जर का या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत, विकृत मानसिकतेचे आहेत. ज्यांना या दुष्कृत्यामागे आणि त्याचा निषेध करण्यामध्ये राजकारण आहे असं वाटतंय ते सगळे विकृत आहेत किंवा ते सगळे जण ह्या नराधमांचे पाठीराखे आहेत. असेल ना, पण म्हणून निषेध व्यक्त करू नये का? आता सुद्धा मला बदलापूरचे शिवसैनिक भेटायला येणारच आहे. एखाद्या घटनेचा निषेध करणं हे राजकारण कधीपासून यांना वाटायला लागलं? हे राजकारणात काय म्हणजे निषेध पण करायचा नाही. पोलिसांनी एकतर ज्या काही बातम्या अंगाला म्हणजे वाचायला सुद्धा अंगावरती काटा येतो एवढ्या घृणास्पद पद्धतीने हे असंवेदनशील सरकार वागतंय. काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या आधी आमच्या विनोद घोसाळकरांच्या पुत्राची हत्या झाली अभिषेक, त्याही वेळेला यांनी जबाबदारी झटकली आणि तेव्हा तर उपमुख्यमंत्री आहे जे देवेंद्र फडणवीस ते एवढ्या उद्धटपणाने बोलले होते की गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही राजीनामा घेऊ नये, तुम्हाला जनतेच्या जीवाची किंमत नाही. एखादी हत्या झाली तर तुम्ही त्याची बरोबर गाडीखाली आलेल्या कुत्र्याची करता, मग या चिमुरड्या मुलींची बरोबरी तुम्ही कोणाशी करताय? यांना काही मुलंबळं नाही आहेत, हे काय सुरक्षित नाही आहेत का? असुरक्षित आहेत का? सुरक्षित आहेत काय? नेमकं काय बोलायचं त्यांना? ते सोडा, मला या बोलत मी हायकोर्टाला आजपर्यंत मुलीच्या वडिलांचा, दुसऱ्या मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवला गेला नाही, दुसऱ्या मुलीचा जबाब नोंदवला नाही, अशा प्रकारचं एक केलेलं आहे. मी जे सांगत होतो ते अर्धवट राहिलं. मी जे काय वाचण्यात आलं, कारण ही बातमी पूर्ण वाचण्याचं धाडस माझ्यात तरी नाही आहे, मग ती कलकत्त्यातली असेल, इथली असेल, अगदी गेल्या चार दिवसापूर्वी राजस्थानमध्ये एका 3 महिन्याच्या मुलीवरती असा अतिप्रसंग घडला अशी बातमी आहे. मग ही विकृती आली कुठून जन्माला? आणि त्याच्यात त्या ह्या ज्या घटनेमध्ये मुलीची आई ती गर्भवती आहे, तिला सुद्धा 10-12 तास नुसतं खोळंबून ठेवलं, तिला 102 वगैरे ताप आहे, म्हणजे तिची तब्येत बरी नाही, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. हे काय सरकार कोणाचं आहे? नराधमांचं सरकार आहे का? आणि मग राजकारण करायचं असेल तर मग आम्ही राजकारण करू, पण आत्ता तरी आम्ही याच्यात राजकारण करत नाही. पहिलं या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगावं ते नराधमांच्या बाजूचे आहेत का विरुद्ध आहेत. आणि ही योजना म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेली लाडकी बहीण योजना नाही हे त्यांना पहिलं कळलं पाहिजे, कळलं पाहिजे. म्हणजे काल सुद्धा खरं ते तिकडे पोहोचायला पाहिजे होते, पण हे रत्नागिरीमध्ये डामडौलामध्ये बसले होते आणि किती 1/2 डझन मंत्री, कितीतरी एसटी गाड्या तिकडे आणल्या गेल्या होत्या, म्हणजे पैसे देऊन गर्दी करायची, त्याच्यामध्ये रेकून रेकून भाषणं ठोकायची. आणि हे बघा ना, मुख्यमंत्री यांच्यासह 1/2 डझन मंत्री आज रत्नागिरीत, कालची आहे, आणि त्यांच्याबरोबर गुलाबी जॅकेट पण होतं.
म्हणजे हा काय फॅशन शो चाललाय का? फॅशन शो चाललाय, कपडे वेगवेगळे रंगीबेरंगी घालायचे, राख्या बांधून घ्यायच्या, योजना मागून योजना आणायच्या, आणि जनतेच्या खऱ्या ज्या काही व्यथा वेदना आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, हे असंवेदनशील सरकार आहे. आणि जर त्यांना असं वाटत असेल याच्यात राजकारण आहे, तर असं बोलणारे सुद्धा विकृत आहेत, हा शब्द मी पुन्हा पुन्हा सांगतोय. याच्यामध्ये पोलीस आयुक्त कोण आहेत, त्या परिसराचे पोलीस आयुक्तांचं काय नाव आहे? डुमरे. मग त्यांचं डुमरे डमरू का वाजलं नाही याच्यामध्ये? पोलीस आयुक्त कुठे आहेत? आयुक्तांनी याच्याबद्दल सांगायला पाहिजे की त्यांच्यावरती दबाव होता की नव्हता. खरं पोलीस असं वागत नाहीत, पण त्यांच्यावरती दबाव जर आणला गेला असेल तर दबाव आणणारे आणि दबावाखाली काम करणारे पोलीस हे त्या नराधमा एवढेच गुन्हेगार आहेत, तर त्यांना सुद्धा शिक्षाही झालीच पाहिजे. गिरीश महाजनांबद्दल काय बोलायचं, जाऊ दे, मी आता आणखीन काही विषयाला फाटे फोडत नाही. एसआयटी स्थापन केलेली आहे, फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून या प्रकरणाचा सोक्ष होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की 2 महिन्यापूर्वी अशीच एक घटना घडली होती, त्या प्रकरणातही एसआयटी फास्ट ट्रॅक स्थापन करून मला असं वाटतं शिक्षा न्यायालयामार्फत दोषींना देण्यात आली, किंवा त्या ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं, तर त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा, त्याच्यासाठी एक वेगळी एसआयटी नेमा. आणि त्या एसआयटीच्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ती केस चालून फाशी दिली गेले ते सुद्धा एक संशोधन करा. विचार म्हणजे काय होतं की क्षमता नसलेला हा माणूस मुख्यमंत्री झालेला आहे, त्यांना जनतेच्या भावनांशी फक्त खेळता येतं. म्हणजे मला खरंच तर बदलापूरच्या प्रकरणावरनं उद्धव ठाकरे यांनी सरकारला काही सवाल केलेले आहेत.